मित्रांनो, आता आपल्याला कोर्टात प्रत्येक फायली ई फायलिंग ने दाखल करायची आहे, पण बऱ्याच जणांना यामध्ये प्रॉब्लेम येत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ई फायलिंग कसं करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, त्यामुळे तुम्हाला ई फायलिंग करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आपण ई फायलिंग ही मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून करू शकतो। यामध्ये जर आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून ई फायलिंग करणार असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, पण जर मोबाईलवरून आपण ई फायलिंग करणार असेल तर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण त्याचंही सोल्युशन आपल्याकडे आहे आणि ते सोल्युशन आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपण लॅपटॉपवरून ई फायलिंग कसं करायचं ते पाहूया। त्यासाठी आपल्याला गुगलवरती जाऊन फायलिंग ई कोड्स .gov.in या वेबसाईटवर जावं लागेल। या वेबसाईटवरती गेल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचा आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तिथं आपल्याला यूजर नेम टाकायचा आहे। मग यूजर नेम तुम्ही आपला सनद नंबर टाकू शकता, ईमेल आयडी टाकू शकता किंवा मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकता, किंवा रजिस्ट्रेशन करताना जो तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी मिळालेला आहे तोही टाकू शकता। त्यानंतर पासवर्ड टाकून त्याखाली जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकायचा। कॅप्चा जो आहे तो व्यवस्थित जसा आहे तसाच टाकायचा आहे, जर तो थोडा जरी चुकला तरी लॉग इन होणार नाही। लॉग इन झाल्यानंतर ही अशी स्क्रीन आपल्यासमोर येईल, त्यामध्ये नंतर आपण ह्यावरती जे ऑप्शन आहेत त्यामध्ये ई फायलिंग ऑप्शनवर जायचं आहे। त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून ज्या कोर्टात केस दाखल करायची आहे त्या कोर्टाचं नाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सिव्हिल की क्रिमिनल ते सिलेक्ट करून आपल्याला ज्याच्यामध्ये रिलीफ घ्यायचं आहे म्हणजे जी केस दाखल करायची आहे ते सिलेक्ट करायचं। त्यानंतर केस टाईप सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर आपल्या पक्षकाराचं नाव टाकून त्याचा मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर आपल्या केसचा एक नंबर क्रिएट होतो, तो हा सी नंबर। आता आपल्या पिटिशनरची माहिती भरायची आहे, त्यामध्ये मग आता त्यांचं नाव पहिल्यांदा जे आपण टाकलेलं आहे ते येईल। त्यानंतर त्याचं एज आणि यामध्ये जे आपल्याला इथं लाल टिक दिसते ते कंपल्सरी भरावंच लागणार आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नाही भरल्या तरी चालतील। त्यानंतर एज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तिथं त्याचा पत्ता टाकायचा आहे। पत्ता टाकल्यानंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करून जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तालुका आणि विलेज सिलेक्ट करायचं आहे। आता इथं आपल्या पक्षकाराचं नाव मराठीत टाकायचं आहे, पण इथं जर तुमच्याकडे मराठीत फॉन्ट नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन गुगल ट्रान्सलेट या वेबसाईटवरती जाऊन मराठी सिलेक्ट करायचं आहे आणि इथं तुम्ही जे इंग्लिशमध्ये नाव टाकलेलं आहे ते टाकायचं आहे, ते इथं मराठीत होईल, ते इथून कॉपी करायचं आहे आणि ते परत आपल्या या वेबसाईटवरती येऊन इथं पेस्ट करायचं आहे। त्यानंतर अपडेट या ऑप्शनवरती जाऊन अपडेट करायचं आहे। अपडेट केल्यानंतर आपल्याला इथंवरती आपल्या पक्षकाराचं नाव दिसेल। त्यानंतर आता आपल्याला रिस्पॉन्डंटची माहिती भरायची आहे, त्यानंतर इथं रिस्पॉन्डंटचं नाव टाकायचं, त्यानंतर मेल फिमेल सिलेक्ट करून इथं जर डेट ऑफ बर्थ असेल तर डेट ऑफ बर्थ टाका, एज टाकल्यानंतर ॲड्रेस टाका, ॲड्रेसनंतर मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाका, पिनकोड असेल तर पिनकोड टाका, त्यानंतर राज्य सिलेक्ट करून जिल्हा सिलेक्ट करून तालुका सिलेक्ट करा आणि विलेज टाका। त्यानंतर इथं आधी जसं आपण मराठीत नाव टाकलं तसंच इथं परत मराठीत नाव टाका आणि सेव्ह बटणावरती क्लिक करा। त्यानंतर इथं आपल्याला दोन्ही पक्षकारांची नावं दिसतील, त्यानंतर खाली जाऊन नेक्स्ट बटणावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला फॅक्ट डिटेल्समधून टाकण्याचा एक ऑप्शन येतो, पण हा मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे इथं फॅक्ट नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर नेक्स्ट बटणावरती क्लिक करून इथं कॉज ऑफ ॲक्शन टाकायचं आहे। कॉज ऑफ ॲक्शन टाकल्यानंतर तिथं डेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन ते टाकायचं। त्यानंतर खालची ही माहिती भरण्याची काही गरज नाही, ते मॅन्डेटरी नाही। त्यानंतर स्टेट सिलेक्ट करून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करा आणि विलेज सिलेक्ट करा। त्यानंतर इथं आपण ज्या ॲक्टनुसार केस दाखल केलेली आहे त्या ॲक्टचं नाव टाकायचं आणि त्याच्याच पुढे सेक्शनसुद्धा
टाकायचं आहे। त्यानंतर खाली दाव्यास कारण म्हणजे जे आपण वरती कॉज ऑफ ॲक्शन टाकलेलं आहे तेच परत इथं मराठीत टाकायचं आहे आणि त्यानंतर सेव बटणावरती क्लिक करायचं आहे। सेव केल्यानंतर आपल्याला आपण जी आतापर्यंत भरलेली सगळी माहिती आहे ती इथं दिसेल। आता त्यामध्ये आपली माहिती बरोबर आहे का ते चेक करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला जर काही चुकीचं वाटलं तर तुम्ही इथं वरती एडिट बटणावरती जाऊन परत ते एडिट करू शकता। त्यानंतर ई फाईल केसवरती क्लिक करायचं आहे। तिथं वरती एक नोटीस येईल की जर तुम्ही आता ओके म्हणलं तर तुम्हाला परत ती एडिट करता येणार नाही। त्यानंतर ओके म्हणल्यानंतर ही अशी स्क्रीन दिसेल आणि तिथं आपल्याला आपली केससुद्धा दिसेल। त्यानंतर आता आपल्या केसमध्ये आपल्याला प्लीडिंग्स अपलोड करायचे आहेत। त्यासाठी इथं प्लीडिंग्सवरती जाऊन प्लीडिंग्सवरती क्लिक करायचं आहे। तिथं गेल्यानंतर आपल्याला इथं न्यू केसमध्ये जायचं आहे। तिथं पुढं गेल्यानंतर आपल्याला आपण जी केस ई फाईल केलेली आहे ती दिसते, त्याच्यावरती क्लिक करून त्यानंतर इथं आपल्याला जी आपण फाईल अपलोड करणार आहे त्या फाईलचं नाव टाकायचं आहे। जसं की एक्झिबिट एक, एक्झिबिट दोन असं आपण इथं नाव टाकू शकतो। त्यानंतर ब्राउजरवरती जाऊन आपण जिथं फाईल ठेवलेली आहे तिथून अपलोड करू शकते। आता ही स्क्रीन रेकॉर्ड असल्यामुळे मी जिथं फाईल ठेवली आहे ते काही दिसणार नाही। त्यानंतर तुम्हाला ॲड फाईलवरती क्लिक करायचं आहे। ॲड फाईलवरती क्लिक केल्यानंतर ही अशी फाईल आपल्याला इथं अपलोड झालेली दिसेल। अजून जर फाईल अपलोड करायची असेल तर परत तिथंच ॲड फाईलवरती क्लिक करून नाव चेंज करून फाईल अपलोड करू शकता। पण यामध्ये फाईल ही आपली फक्त 20 MB पर्यंतच असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त असेल तर इथं फाईल अपलोड होत नाही। त्यानंतर इथं आपल्याला सर्व फाईल अपलोड झाल्यानंतर आपण ज्या ज्या फाईल अपलोड केलेल्या आहेत त्या आपल्याला इथं दिसतील। त्यानंतर फाईल अपलोड झाल्यानंतर सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे। इथं सबमिट बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जेवढे डॉक्युमेंट फाईल केलेले आहेत ते आपल्याला इथं दिसतील। पण आता आपण जेवढे डॉक्युमेंट अपलोड करू त्यासाठी आपल्याला शपथ घ्यावी लागते, त्यामुळे इथं मर्ज फाईल असा एक ऑप्शन आहे। त्यामुळे दोन्ही फाईल सिलेक्ट करून आपण इथं मर्ज फाईल करूयात। मर्ज फाईल केल्यानंतर आपल्याला फक्त एकाच फाईलसाठी शपथ घ्यावी लागेल। त्यानंतर या दोन्ही फाईल सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं आपल्या फाईलला एक नाव द्यायचं आहे। ते नाव दिल्यानंतर आपण मर्ज फाईलवरती क्लिक करायचं। मर्ज केल्यानंतर आपण जेवढ्या फाईल अपलोड केलेल्या आहेत त्याची एकच फाईल तयार होईल। त्यानंतर आता आपल्याला या फाईलला इंडेक्सिंग करायचं आहे। त्यासाठी इंडेक्सिंगवरती जाऊन आपल्याला इथं ॲड इंडेक्स म्हणायचं आहे। त्यानंतर इथं आपल्या फाईलला एक नाव द्यायचं आहे, म्हणजे जी फाईल आहे ती, म्हणजे एक नंबरला प्लेंथ असेल तर प्लेंथ आणि मग ते त्याचं पेजिंग करायचं आहे। मग ते प्लेंथ आपली कुठून कुठपर्यंत आहे ते लिहायचं आहे, म्हणजे पेज नंबर 1 ते 5 पर्यंत असेल तर पेज नंबर 1 ते 5 असं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ई साईनवरती जाऊन आपलं ते डॉक्युमेंट आपल्याला ॲथोराईज सिग्नेचर करावं लागतं। त्यानंतर ॲथोराईज सिग्नेचरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं ॲडव्होकेट आणि क्लायंट असे दोन ऑप्शन दिसतील। आता इथं ॲथोराईज सिग्नेचर करण्यासाठी जर क्लायंट अवेलेबल असेल तर क्लायंटच्या ऑप्शनवरती क्लिक करून क्लायंटचे ॲथोराईज सिग्नेचर करू शकता किंवा आपल्या नावावरती क्लिक करून ॲथोराईज सिग्नेचर करू शकता। यामध्ये ॲथोराईज सिग्नेचर करण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन मिळतात, ते म्हणजे ई साईन आणि OTP। आता ई साईन म्हणजे काय, तर ई साईनने ॲथोराईज सिग्नेचर करताना आपल्याला आधार नंबर द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आधार नंबर आपला ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येतो, तो इथे टाकून आपल्याला ॲथोराईज सिग्नेचर करावी लागते। आणि दुसरा ऑप्शन आहे तो डायरेक्ट OTP, यामध्ये मग जो आपला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP येतो। त्यामुळे आपण सोप्या पद्धतीने फक्त OTP द्वारे ॲथोराईज सिग्नेचर करू शकतो। त्यानंतर पुढे आपल्याला शपथ रेकॉर्ड करण्यासाठी प्लीडिंग्समध्ये व्हिडिओ रेकॉर्ड्समध्ये जावं लागतं। तिथं आपल्याला आपली न्यू केस सिलेक्ट करून डॉक्युमेंट सिलेक्ट करावे लागतात। त्यानंतर खाली इथं आपल्याला क्लायंट नेममध्ये जाऊन आपल्याला जो शपथ घेणार आहे त्याचं नाव सिलेक्ट करायचं असतं। त्याच्यानंतर इथं स्टार्ट रेकॉर्डिंग म्हणायचं, त्यामध्ये खाली इथं आपली शपथ दिलेली असते ती वाचून आपल्याला शपथ घ्यायची असते। ती शपथ घेतल्यानंतर इथं वरती एक अपलोड व्हिडिओ म्हणून ऑप्शन येतो आणि तो अपलोड करायचा। त्यानंतर आपल्याला करावं लागतं ते
पेमेंट, त्यासाठी आपल्याला इथं ई पेमेंट्सवरती जावं लागतं. इथं दोन ऑप्शन आपल्याला मिळतात, पेमेंट आणि कोड फी वॉलेट. त्यामध्ये कोड फी वॉलेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आपण ए टी एमद्वारे आपल्या पेमेंट करू शकतो जे आपल्या वॉलेटमध्ये राहील. आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे पेमेंट. त्यामध्ये मग पेमेंटवरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं नंतर आपल्या न्यू केसवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं आपली न्यू केस दिसेल, त्यावरती सिलेक्ट करून खाली इथं आपल्याला पेमेंट जो करणार आहे त्याचं नाव सिलेक्ट करायचं, त्याचा मोबाईल नंबर ऑलरेडी येईल त्यामध्ये. त्यानंतर तिथं अमाऊंट टाकून खाली आय ॲग्री टू अबो टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आणि गेट ओ टी पी म्हणायचं. त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर आपण ई फाईलिंगच्या आपल्या मेन पेजवरती यायचं आहे. तिथं आपल्याला आपली के सी ड्राफ्ट लिडिंगमध्ये दिसेल. तिथं आपल्याला पुढं आपण जो ट्रान्झॅक्शन केलेला आहे त्याचा आय डी टाकायचा आहे. तो आय डी टाकून नंतर आपण सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपली फाईल ही ड्राफ्ट लिडिंगमधून कम्प्लिटेड लिडिंग्समध्ये येईल आणि आपलं ई फाईलिंग सक्सेसफुल होईल. त्यानंतर आपल्याला आपल्या ई फाईलिंगचा नंबर आपल्या हार्ड कॉपीवरती लिहून आपली ती हार्ड कॉपी कोर्टामध्ये दाखल करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला ई फाईलिंग ही मोबाईलद्वारे करायची असेल तर तुम्ही क्रोम ब्राउझरवरती जाऊन गुगलवरती जाऊन आपल्या ई फाईलिंगच्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर उजव्या बाजूला जे तीन डॉट दिसत आहेत त्या डॉटवरती क्लिक करून खाली डेस्कटॉप साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी मोठी स्क्रीन तुम्हाला दिसेल, त्यामुळे तुम्हाला सगळे ऑप्शन त्यामध्ये दिसतील आणि माहिती भरायला सोपं जाईल. तर मित्रांनो, ही होती ई फाईलिंग विषयीची संपूर्ण माहिती. पण मित्रांनो, तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला मेसेज करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.